पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच आता राज्यातील एमपीएससी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आलेले आहेत. एमपीएससीच्या फेरपडताळणीमध्ये दिव्यांग उमेदवार बाळू मार्कड हा गोत्यात सापडलेला आहे. बाळू मार्कड याचे दोन वेगवेगळे आधार कार्ड पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहेत. बाळू मार्कड तहसीलदार पदासाठी पात्र झालेला दिव्यांग उमेदवार आहे. दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बाळू मार्कड यांनी बोगस आधार कार्डचा आधार घेतल्याची माहिती आता उघडकीस आलेली आहे. सोलापूरच्या रहिवाशी असलेल्या मार्कड यांच्याकडे नाशिकमधील दिव्यांग प्रमाणपत्र असल्याची माहिती आता पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे. आधार केंद्रावर पुढारी न्यूजनं या संदर्भातील पडताळणी देखील केलेली आहे. एमपीएससी अर्थातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2022 623 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवलेली होती. या भरती प्रक्रियेमध्ये जवळपास 20 जागा दिव्यांग आरक्षणासाठी होत्या. त्यापैकी 9 उमेदवारांच्या बाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले. त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरच बोट ठेवण्यात आलं. जे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेलं आहे ते नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातनं मिळवलेलं आहे. त्यासाठी त्यांनी दिलेलं जे आधार कार्ड आहे ते आधार कार्ड पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे. मी सुरुवातीला बाळू मार्कड यांचं जे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जे आधार कार्ड त्यांनी जोडलेलं होतं ते हे आधार कार्ड आहे. हे बघा, सुरुवातीला जो आधार कार्डचा जो फोटो आहे तो QR मध्ये येत नाही. सेकंड गोष्ट म्हणजे जे महाराष्ट्र शासनाचा लोक आहे सत्यमेव जयते तो एक्झॅक्ट फोटोच्या वरती पण येत नाही. त्यामुळं तपासणी आम्हाला करून दाखवा. ओके, आता मी तुम्हाला या आधार कार्ड वरचा नंबर विचारतो. ओके, तो आम्हाला सुरुवातीला आपण सुरुवातीला UID ची जी वेबसाईट आहे UID@gov.in या वेबसाईटला गेलो आहे. त्यानंतर आपण ते आधार कार्ड खरं का खोटं हे इथून आपण चेकआउट करू. आधार व्हेरीफाईड इथे आपण क्लिक करून ते आधार कार्ड पहिलं आपण व्हेरीफाय करून घेऊया. आधार नंबर टाकू आपण 6648 3587 1268. ऑलरेडी इथं दाखवते का आधार कार्ड व्हॅलिड नाही आहे. त्या हा जो आधार कार्ड नंबर जो दिलाय तो इथं UID वेबसाईटला मॅच नाही. बघू शकतो की जे बाळू मार्कड आहे त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जो आधार क्रमांक आणि एकूणच जे आधार कार्ड दिलेलं होतं त्याची तपासणी केली. तो नंबर आपण टाकलेला आहे या ठिकाणी जर बघितलं तर तो नंबर तुम्हाला दिसेल 6648 3587 1268. आणि त्याखाली नंबर टाकल्यानंतर ही आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरच तो जो आधार क्रमांक दिलेला आहे तो या ठिकाणी खोटा आहे असं तिथं म्हणतंय. तो व्हॅलिड नाही आहे असं ते सांगतंय. प्लीज इंटर व्हॅलिड आधार नंबर. त्यामुळे बाळू मार्कड यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जे आधार कार्ड दिलं होतं ते आधार कार्ड खोटं आहे असं म्हणायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक. या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत. किरण, पूजा खेडकरचं प्रकरण ताजं असतानाच आता एमपीएससी मधील गैरप्रकार देखील उघडकीस आलेले आहेत. वैद्यकीय चाचणीमध्ये तर गैरप्रकार केले जात आहेतच, आता आधार कार्डमध्ये देखील घोळ केला जातोय. हे सविस्तर प्रकरण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना तुम्ही समजावून सांगा. तुम्ही या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे, सविस्तरपणे सांगा. आपण एक सांगूयात की ज्या पद्धतीनं दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या बोगस कागदपत्रांचा आधार घेतला जातो विशेष म्हणजे त्यामध्ये आधार कार्ड महत्वाचं असतं. बाळू मार्कड यांनी नाशिकचा रहिवासी पुरावा बनवला आणि त्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलं. मात्र इथवरच न थांबता नंतरच्या काळामध्ये त्यांची चौकशी सुरू झाल्यानंतर त्यांनी अगदी 5 ते 6 दिवसांपूर्वीच ज्या ठिकाणी नाशिकचा पत्ता दिलेला होता त्या घरमालकासोबत त्यांनी नोटरी देखील केलेली आहे. आणि त्या नोटरीला त्यांनी जे दुसरं आधार कार्ड जोडलेलं आहे ते मात्र त्यांचं सोलापुराचं आहे. एकूणच या सगळ्या दरम्यान दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बाळू मार्कड यांनी
जे बोगस आधार कार्ड बनवलेलं होतं त्या आधारावर त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेलं आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे नोटरीच्या दरम्यान जे त्यांनी आधार कार्ड दिलेलं आहे त्यामध्ये जे जी पुढची बाजू असते तीच खरी आहे, पाठीमागची बाजू मात्र त्यामध्येही त्यांनी फोटोशॉपच्या माध्यमातून फेरफार केलेला आहे, त्यामध्ये देखील चुकीचा पत्ता दिलेला आहे. या दोन्ही आधार कार्डची तपासणी आपण आधार सेंटरवर केलेली आहे. आधार सेंटरवर त्यांनी जे दोन आधार क्रमांक दिलेले होते त्यामध्ये मात्र त्यांनी गौडबंगाल केलेले आहे. आपण ते दोन्ही आधार कार्ड नक्कीच किरण मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतो. एमपीएससी आंदोलक सुभाष शेळके आपल्या सोबत आहेत. सुभाष जी, आता युपीएससी प्रमाणे एमपीएससी परीक्षेतही गैरप्रकार समोर येत आहेत. एमपीएससी मध्ये आधार कार्डचा गैरवापर केला गेलेला आहे. नाशिक मधून एक प्रकरण समोर येत आहे. हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय नाहीये का? आज घडीला हजारो बोगस दिव्यांग आणि बोगस स्पोर्ट्सचे खेळाडू जे आहेत ते खऱ्या खेळाडूंवरती आणि खऱ्या अपंग लोकांवरती अन्याय करतायत. आमची पूजा खेडकर प्रकरणानंतर सातत्याने ही मागणी राहिलेली आहे की गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये ज्या लोकांनी अपंग आणि स्पोर्ट्स मधून सरकारी नोकरी बळकावल्यात किंवा सरकारी नोकरीमध्ये लागलेत त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. आणि काल जो तुम्हाला नाशिकमध्ये प्रकार समोर आलाय त्यातून हे सिद्ध होत आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून जी भरती झाली आहे किंवा इतर कोणत्या अभिकरणातून ज्या भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये हे गैरप्रकार झालेले आहेत. त्यामुळे आमची सरकारला आणि आयोगाला अशी विनंती आहे की इथून मागे ज्या लोकांची भरती झाली आहे या पद्धतीनं त्या लोकांचे बोगस प्रमाणपत्रांची पुनर्पडताळणी झाली पाहिजे. मात्र आता तुम्ही राज्य सरकारकडे कारवाई संदर्भातली काही मागणी करणार आहात का? एमपीएससी आयोगाकडे काही पत्रव्यवहार किंवा या संदर्भातील कारवाई संदर्भात तुम्ही काही मागणी करणार आहात का? विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ सरकारला भेटणार आहे का? हा, या संदर्भातली सरकारशी पत्रव्यवहार झालेला आहे. आयोगाकडे काही लोकांची नावं पाठवलेली आहेत. काही लोकांच्या नावाची आम्ही पडताळणी करतोय. ते खरोखर बोगस आहेत का? त्यांच्याकडे अशा प्रकारचे सर्टिफिकेट आहे ते खरं आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सरकारला अपंग कल्याण आयुक्तांना अशी विनंती केलेली आहे आणि सरकारचा त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद आहे. येत्या काही दिवसामध्ये सरकार त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. नक्की सुभाषजी धन्यवाद. यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, पूजा खेडकर प्रकरण समोर आलेलं होतं. युपीएससी परीक्षांमधील गैरव्यवहार समोर आलेले होते, त्यानंतर आता राज्यातील एमपीएससी परीक्षेतील गैरव्यवहार देखील समोर येत आहेत. दोन दोन आधार कार्ड, त्याच्यामध्ये एक दिव्यांग अशा प्रकारची नोंद करून खोटं आधार कार्ड वापरून परीक्षा देत आहेत विद्यार्थी. काय म्हणाल, राज्य सरकारचं याच्यावरती नियंत्रण आहे का? एमपीएससी आयोगाचं यावरती नियंत्रण आहे का? मुळात राज्य लोकसेवा आयोगाची जी आत्ताची रचना आहे त्यात जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की विद्यमान सरकार म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये जाणीवपूर्वक राज्य लोकसेवा आयोग किंवा स्पर्धा परीक्षा केंद्र स्पर्धा परीक्षा घेणारी जी संरचना आहे जी संस्था आहे तीच आपल्याकडे इतकी दुर्बल आणि दुबळी करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. की तुम्ही बघाल की गेल्या 70 म्हणजे जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्या परीक्षांमध्ये 70% पेपर फुटलेले आहेत. हे सगळं पाहता एकूण व्यवस्था पोखरलेली आहे, एकूण व्यवस्थेला प्रचंड सगळीकडनं वाळवी लागलेली आहेत आणि भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट संरचना या सगळ्यांमुळे या गोष्टी फोफावतात. आणि मग कोणी दिव्यांगाचं डुप्लिकेट प्रमाणपत्र काढतोय किंवा कोणी धरणग्रस्त आपातग्रस्त खोटे जात प्रमाणपत्र, पुण्यामधल्या कित्येक मोठ्या अधिकाऱ्यांची जात प्रमाणपत्र ही कदाचित खोटारडी निघतील, मी त्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये प्रेस घेऊन सांगेलच. पण आता जो प्रकार आपल्या समोर येतोय हा प्रकार इथल्या भ्रष्ट यंत्रणेची जी कीड आहे. नक्कीच सुषमाताई, तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत. संजय जी, एमपीएससी परीक्षेमधील गैरव्यवहार आता समोर आलेला आहे. या अगोदर पूजा प्रकरण गाजत होतं, आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून देखील गैरप्रकार करण्यात आलेले आहेत. दोन दोन आधार कार्ड बाळू मार्कड या विद्यार्थ्याकडे सापडलेले आहेत आणि पुढारी न्यूजने याचा खुलासा केलेला आहे. एक आधार कार्ड सोलापूरचा आहे तर दुसरा नाशिकचा आहे. काय चाललंय राज्यामध्ये? एमपीएससी परीक्षेमध्ये देखील गैरप्रकार सुरू आहेत. राज्य सरकारचं वचक आहे की नाही? एमपीएससी आयोग काय करतोय? एमपीएससीचे या प्रकारामध्ये जे काही आता गैरप्रकार आढळले यावर तर एक तर कठोर कारवाई शासनाकडून केलीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट यामुळे जो मूळ विद्यार्थी जो अभ्यास करून जो आपला नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर हा अन्याय आहे. हे खोटारडे प्रमाणपत्र दाखल करणे, अपंगत्वाचं दाखल करणे आणि मॅनेज करून आपली नियुक्ती कशी होईल हे पाहणे हे मला वाटतं अत्यंत चुकीचा आणि घाणेरडा प्रकार आहे.
म्हणून अशा प्रकारला कुठेतरी आता आळा बसला पाहिजे. ज्यांनी दिवस रात्र एक करून अभ्यास करायचा त्या मुलांचे नंबर लागत नाहीत. आणि असे खोटारडे प्रमाणपत्र घेऊन जर शासनाची नोकरी आणि तो रुबाब हे जर आत्मसात करत असेल तर यांना खरं तर हा देशद्रोहच आहे, देशाशी केलेला द्रोह आहे. यांच्यावर गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल केली पाहिजे. जयशिरसाठजी, तुम्ही म्हणता हा देशद्रोह आहे, मात्र कारवाई होताना दिसत नाहीये. विद्यार्थी गैरप्रकार करतायत, एमपीएससी आयोगातील अधिकारी याच्यामध्ये सामील आहेत, राज्य सरकारकडून कोणत्याही कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पूजा खेडकर प्रकरणामध्ये देखील त्यांची बदली करण्यात आलेली होती, यूपीएससी मधला गैरव्यवहार समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं नाही, ते प्रकरण अद्यापही चालूच आहे. एमपीएससी मध्ये देखील तेच होत आहे. राज्य सरकार म्हणून तुम्ही काय करताय? नाही, यामध्ये कारवाई ही झालीच पाहिजे. हे कोणत्या पक्षाचं सरकार आहे किंवा सरकारमध्ये कोण आहे यापेक्षा या प्रकरणामध्ये मोठमोठ्याले अधिकारी सुद्धा सहभागी असतात. विद्यार्थी स्वतःहून असे प्रकरण करत नाही जे जोपर्यंत त्याला पाठबळ मिळत नाही. आणि पाठबळ देणारे शुक्राचार्य जे आहेत, जे दारिद्र्य शुक्राचार्य जे आहेत, यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे. त्याला त्याच्यासाठी राजकारण हे बाजूला ठेवलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका ही सरकारची असली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. म्हणून त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई केली जाईल यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत. नक्की. शिरसाटजी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेजी आपल्यासोबत आहेत. सुषमा अंधारेजी, शिरसाट म्हणतायत की कारवाई झालीच पाहिजे, मात्र राज्य सरकार कुठल्याही प्रकारे ठोस पावलं उचलताना दिसत नाहीये. केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग, आपण पूजा खेडकर प्रकरणात बघितलेलं आहे की या प्रकरणामध्ये साधारणतः UPSC ने ऑब्जेक्शन नोंदवलेलं होतं, कॅटने ऑब्जेक्शन नोंदवलेलं होतं, मात्र डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगने त्याला क्लिअरन्स दिला. हे डिपार्टमेंट कोणाच्या अखत्यारीमध्ये येतं बरं? किंवा इथून त्याच पूजा खेडकरला OBC चं अवनत गटाचं प्रमाणपत्र मिळालं, ही यंत्रणा कोणाच्या अधीन येते? जर कारवाई करायची असेल आणि ठीक आहे, सरकार कोणाचं आहे, नेता कोण आहे, पक्ष कोणता, इट डझंट मॅटर. पण जर खरंच कारवाई करण्याच्या प्रामाणिक अपेक्षा असतील तर पूजा खेडकर प्रकरणात ज्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र दिलं ते हॉस्पिटल, संबंधित डॉक्टर्स, औनत गटाचं प्रमाणपत्र देणारे ते संबंधित अधिकारी, या सगळ्यांना किती लोकांना शोकॉज नोटिसा गेल्या, किती लोकांवरती कारवाया झाल्या, तर ती कारवाई आपल्याला शून्य आहे असं दिसून येतं. म्हणजे आपल्याला म्हटलं की येणाऱ्या काळात पुण्यातल्या अत्यंत महत्वाच्या पदावरच्या अधिकाऱ्यांची कागदपत्र घेऊन मी आपल्या सगळ्यांना सगळ्यांशी संवाद साधेल. आणि कारवाई होत नाही हे फार वाईट आहे आणि त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो आणि पुन्हा 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 भ्रष्ट लोक त्या यंत्रणेत येत राहतात आणि भ्रष्ट लोक अजून जास्त भ्रष्ट यंत्रणा बनवण्यासाठी मदत करत राहतात. किमान आत्ता या प्रकरणात तरी हे जे आधार कार्ड देणारी यंत्रणा असेल किंवा असे जे कोणी लोक आहेत अशा लोकांना संबंधित जिथे जिथे कागदपत्र इश्यू झाले त्या संस्थांवरती कारवाई झाला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच सुषमाजी, धन्यवाद तुम्ही दोघांनीही प्रतिक्रिया दिल्याबद्दल. संजय शिरसाटजी, तुमचाही धन्यवाद. यानंतर पूजा खेडकर प्रकरणासंदर्भातील आणखी एक महत्वाची बातमी आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर MPSC ने देखील याआधी दिव्यांग प्रवर्ग निवड झालेल्या 9 उमेदवारांची फेरपडताळणीची चाचणी करण्यासंदर्भातील आदेश दिलेले होते. आरोग्य उपसंचालकांकडून राज्यामध्ये ठिकठिकाणी या संदर्भातील फेरपडताळणी संदर्भातील आदेश देण्यात आलेले होते. ही फेरपडताळणी करण्यात देखील आलेली होती. विशेष म्हणजे एका उमेदवारानं दिव्यांग सिद्ध करण्यासाठी कानात वॅक्स टाकल्याचं देखील समोर आलेलं होतं. शिवाय दृष्टी कमी असल्याचं भासवण्यासाठी डोळ्यात देखील वेगवेगळे ड्रॉप टाकून या संदर्भातील क्लुप्त्या वापरण्यात आलेल्या होत्या असं देखील आता स्पष्ट झालेलं आहे. पण डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे उमेदवारांचे हे कारनामे यशस्वीरित्या समोर आलेले होते. या संदर्भातील हे सर्व कारनामे आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी उमेदवारांनी केलेले कारनामे आपण पाहतोय. उमेदवारांनी ऐकण्याची तीव्रता कमी केलेली होती. द्रवरूपामध्ये लावलेलं वॅक्स हे कोरडं झाल्यानंतर शरीराच्या रंगासारखं दिसतं, त्यामुळे वॅक्स लावल्याचं कळून येत नाही. विद्यार्थ्यांनी कानात वॅक्स टाकलेलं होतं. वॅक्स लावल्यामुळे ऐकण्याची तीव्रता मापन यंत्रणेमध्ये कमी होईल अशी क्लुप्ती देखील लढवण्यात आली होती. फेरपडताळणीच्या वेळेला तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी ही क्लुप्ती हाणून पाडलेली आहे. मापन यंत्र लावून तपासणी करण्यापूर्वी डॉक्टरांनी औषधांचा वापर करून कान स्वच्छ केलेले आहेत. औषध टाकल्यामुळे वॅक्स वितळले आणि कान स्वच्छ झाले.
डोळ्यांची दृष्टी कमी होण्यासाठी काही ड्रॉपचा वापर देखील करण्यात आलेला होता. काही ड्रॉपचा वापर केल्यानंतर दृष्टी तात्पुरती पुसटशी होते. तपासणी करण्यापूर्वी डॉक्टरांनी डोळे स्वच्छ करण्यासाठी ड्रॉपचा वापर करत योग्य तपासणीची काळजी घेतली. काही ठिकाणी दिव्यांग उमेदवारांची क्लुप्ती ही अयशस्वी झालेली आहे.